मस्त अशी चमचमीत आणि झटपट होणारी काबुली चण्यांची भाजी आज आपण बघणार आहोत कोणतंही सण समारंभ असू दे किंवा घरी पाहुणे येणार असू द्यात त्यावेळेस आपण चवीलाही छान असणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज आपण निवडतो त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की तर ट्राय करा तर मी प्रिया मी आपल्या प्रियच व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते वेळ न घरात रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी काबुली चणे घेतले आहेत एक वाटी भरून आणि इथे मी सात ते, ते आठ तास भिजत ठेवले होते तुम्ही म्हटल्यास पूर्ण रात्रभरसुद्धा भिजत ठेवू शकता आता हे आपण कुकरमध्ये बॉईल करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे कुकरमध्ये हे काबुली चणे सगळे ओतून घेतले आहेत आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे मी दीड ग्लास पाणी घेतलं आहे आता हे काबुली चणे चांगले शिजण्यासाठी त्यामध्ये आपण चवीनुसार अगदी थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं कलर येण्यासाठी आपण अगदी पावपेक्षा कमी इथे हल्दी पावडर घालून घेणार आहोत म्हणजे आपले चणे भाजीमध्ये एकदम सफेद सफेद दिसणार नाही चांगले असे पिवळसर दिसतील आणि आता आपण कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपली कुकर होती आहे तोपर्यंत आपण मसाला बनवण्यासाठी काय काय लागणार हे बघूया तर इथे मी दोन मोठ्या साईजचे एक, एक आट कांदा आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि आठ दहा काजू मी इथे पाण्यात भिजवल्या ठेवले आहेत आणि जो छोटा कांदा घेतला आहे तो आपण फोडणीसाठी घेणार आहोत आता हे सगळं आपण कापून घेणार आहोत तर हे बघा इथे आपलं सगळं कापून झालं आहे तर हे बघा कांदा आणि टोमॅटो जो आहे तो आपण असंच मोठा मोठा कापून घेतला आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला आहे पाचसाल लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आळ्याचा तुकडा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सॉरी इथे माझे काजू जेवण भिजत ठेवले होते ते घालायचे राहिले होते तर ते सुद्धा आपण घालून घेऊया आणि आता एक फाईन पेस्ट तयार याची आणि काजू घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपण ग्रेवीला जाडसरपणा येण्यासाठी हे घालतो तर हे बघा आपली मस्त अशी फाईन पेस्ट इथे तयार झाली आहे चला आता आपण फोडणी द्यायला घेऊयात तर फोडणी देण्यासाठी इथे मी तीन मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता आता तेल चांगलं आपलं तापलं आहे यामध्ये घालून घेऊया अर्धा चमच जिरा अगदी पावपेक्षा थोडंसं कमी यामध्ये आपण हिंग घालून घेऊया त्यानेसुद्धा खूप छानसं येते भाजीला त्यानंतर दोन इथे मी तेजपत्त्याची पानं घेतली आहेत आणि जो आपण छोटावाला कांदा लांब कट करून घेतला होता तो सुद्धा आता यामध्ये घालून घेऊया तर असा हा लांब कांदा तुम्हाला का आपल्याला आवडत नसेल तर तुम्ही एकदम बारीक करून सुद्धा फोडणी देऊ शकता पण असा कांदा फोडणीला दिल्याने ग्रेव्हीला आपल्या खूप छान चव येते आणि हा कांदा आपल्याला अगदी मऊ होईपर्यंत परतवायचा आहे जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचं तर हे बघा इथे आपला कांदा जो आहे छान असा मऊ झाला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात काही मसाले तर इथे मी एक मोठा चमच लाल तिखट घेतला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमच मी इथे हळदी पावडर घेतली आहे हळदी पावडर आपण छोले उकळता वेळसुद्धा घातलेली आहे त्यानंतर अर्धा चमच धना पावडर मी इथे घेतला आहे आणि जो आपला सिक्रेट मसाला आहे या ग्रेवीचा तो आहे छोले मसाला जर का तुमच्याकडे छोले मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा अर्धा चमच वापरू शकता तर इथे मी अर्धा चमच छोले मसाला घालून हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपले मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे जे आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती तर ती आता आपण सगळी यामध्ये घालून घेऊयात मिक्स करूया व्यवस्थित असं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही आपण पेस्ट बनवली त्यामध्ये सुद्धा बरंचस अजून राहिलं होतं तर त्यामध्ये सुद्धा पाणी घालून मी ते वाटण घालून घेते आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण कच्चा टॉमॅटो कांदा वापरला असल्यामुळे आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे सर्वप्रथम म्हणजे आपल्याला यामध्ये पहिलं मीठ घालायचं आहे म्हणजे ती व्यवस्थित पटकन अशी शिजली जाईल आणि असं जास्त वेळ हलवत न राहता आपण त्यावरती झाकण ठेवून शिजवणार आहोत तर मीठ हे आपण काबुली नाही उकडताना सुद्धा घातलं आहे त्यामुळे ते लक्षात असू द्या त्या अंदाजाने आपल्याला इथे आता मीठ घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आता आपण झाकण ठेवायचं आहे तर झाकण आपल्याला पाच ते सहा मिनटं ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत सुद्धा जायचं आहे म्हणजे मसाले आपले खाली लागणार नाहीत तर हे बघा अशा प्रकारे मीडियम फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मध्ये मध्ये हलवूनसुद्धा घ्यायचं आहे असं हे झाकण ठेवल्यानंतर कांदा टोमॅटोसुद्धा पटकन शिजला जाईल आणि तेलसुद्धा पटकन सेपरेट होतो तर इकडे आपला मसाला शिजतो आहे तोपर्यंत आपण कुकर चेक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असं हल्दी पावडर घातल्यामुळे काबुली चण्यांना खूप मस्त असा कलरसुद्धा आला आहे आणि मस्त असे मीठ घातल्यामुळे पटकन अगदी दोन शिटीमध्ये आपले चणे शिजले गेलेत चला तर मग आता आपण ग्रेव्ही बघूयात तर तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सेपरेट झालं आहे मस्त असं आपला मसाला शिजला गेला आहे हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण जे बॉईल केलेले काबुली चणे आहेत ते घालून घेऊयात तर इथे आपण भाजी करणार आहोत म्हणून पाणी थोडं कमी घातलं होतं तुम्ही जर का रसा करणार असाल तर पाणी थोडं वाढवायचं आहे आणि ते पाणी जेव्हा आपण बॉईल करायला टाकतो तेव्हाच वाढवायचं आहे आणि जरी तुम्हाला पाणी कमी लागलं कमी वाटलं इथे तरी आपल्याला याच्यामुळे थंड पाणी न घालता गरम पाणीच घालायचं आहे म्हणजे चव छान येते आपल्या भाजीला आणि आता हे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि आपण बॉईलसुद्धा करून घेतलेत काबुलीचा नाही आणि मसालेसुद्धा छान असे शिजवून शी घेतलेत त्यामुळे आता आपण याला फक्त दोन ते ती तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती शिजवून घेणार आहोत अशा प्रकारे मध्येमध्ये हलवून आपल्याला ते दोन ते ती तीन मिनटं मस्त अशी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे असे हे मीडियम फ्लेमवरती शिजत असताना आपल्याला मध्येमध्ये हलवून घेतल्याने मसाले आपले खाली लागणार नाहीत आणि अगदी दोन तीन मिनटामध्येच आपली ग्रेव्ही मस्त अशी घट्टसर झाली आहे आता या स्टेजला आपल्याला पाव चमच छोले मसाला घालून घ्यायचा आहे आणि खूप सारी अशी आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं मिक्स करून आपण मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे तर अशी ही चमचमीत रेसिपी तुम्ही घरच्यांसाठी किंवा येणाऱ्या पाहुण्यांसाठी नक्की एकदा ट्राय करा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही नक्की एकदा ट्राय करा खूप छान चव येते या भाजीची भाजी झाली भाजी आहे गॅस बंद करूयात आणि ही झाली मस्त अशी आपली चमचमीत भाजी तयार तुम्ही हे पुरीबरोबर किंवा कोणत्याही नाण भाकरी चपातीबरोबर सर्व करू शकता खूप मस्त लागते एकदम टेस्टी चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय